विद्यार्थी मित्रांनो, मी राजेंद्र शंकर केदारी, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भामाटान, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। मी आपणास इयत्ता 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी पेपर 1 मधील घटक साहित्य प्रकार या विषयी मार्गदर्शन करणार आहे। विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्ती परीक्षेत साहित्य प्रकार, लेखक, कवी व त्यांची टोपण नावे यावर 2 प्रश्न 4 मार्कासाठी येतात। प्रथम आपण पाहणार आहोत साहित्य प्रकार म्हणजे काय। साहित्य प्रकार म्हणजे साहित्याचे वर्गीकरण। आता यामध्ये लघुकथा, कादंबरी, कविता, महाकाव्य, शोकांतिका, सुखात्मिका, प्रहसन, ग्रंथ असे अनेक प्रकार आहेत। आपल्याला भाषा विषयातील सर्व धडे व त्यांचे लेखक अथवा लेखिका, तसेच कविता, त्यांचे कवी किंवा कवयित्री यांची नावे माहित आहेत, कारण ते आपल्या अभ्यासक्रमात आहे। परंतु त्याच्याशिवाय अनेक साहित्य प्रकार व त्यांचे साहित्यिक अथवा लेखक आपणास माहित नसेल, तर आज आपण असे काही साहित्य प्रकार व त्यांचे साहित्यिक अथवा लेखक याबद्दल माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही साहित्य प्रकार व त्यांचे लेखक अथवा साहित्यकार यांची नावे पाहूया। रामायण, महर्षी वाल्मिकी, महाभारत, महर्षी व्यासमुनी, गीता व्यासमुनी, मुद्रा राक्षस विशाख दत्त, ययाती वी स खांडेकर, शाकुंतल, मेघदूत, रघुवंश, कालिदास, श्यामची आई, साने गुरुजी, गुजगोष्टी ना सी फडके, रथचक्र, गारंबीचा बापू, श्री ना पेंडसे, काळे पाणी, माझी जन्मठेप, वी दा सावरकर, गीताई, विनोबा भावे, स्वामी श्रीमान योगी, रणजित देसाई, चक्र, जयवंत दळवी, असे अनेक प्रकारचे साहित्य आहेत आणि साहित्यकार आहेत। तर ती काही साहित्य आणि साहित्यकारांची नावं मी खाली PDF रूपात देत आहे, सर्वांनी ती वाचावी।